पिण्यासाठी आणि शेतीसाठी उजनी धरणातून भीमा नदीत तब्बल 1800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सोलापूर शहर आणि नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी गुरुवारी 20 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता भीमा नदी पात्रात 1800 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे. उजनी धरणामधून भीमा नदीच्या पात्रात 1800 क्युसेक्स क्षमतेनं विसर्ग सोडण्यात आला आहे. तर मुख्य कालव्यांमधून 21 ते 50 क्युसेक्सनी तर बोगदा 560 क्युसेक्स दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उजनी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा सध्या कमी म्हणजेच मायनस झालेला आहे.